राज्यभरात सध्या धर्मवीर सिनेमाची चर्चा आहे पण आपल्या इतिहासातही असा एक राजा होता ज्याला धर्मवीर म्हटलं जायचं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर का म्हटलं जात होतं सोळाशे एकोणनव्वदच्या सुरुवातीला संभाजीराजेंनी त्यांच्या महत्वाच्या सरदारांना कोकणातल्या संगमेश्वर इथे बैठकीसाठी बोलावलं ती बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे निघाले त्याचवेळी त्यांचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबचा सरदार खान यांनी संगमेश्वरवर हल्ला केला या कारवाईसाठी गणोजी शिर्केनं कमालीची गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली मराठ्यांमध्ये आणि शत्रूच्या सैन्यामध्ये चकमक झाली मराठ्यांचं संख्याबळ कमी होतं पण प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत परिणामी शत्रून संभाजी महाराजांना जिवंत पकडलं संभाजी महाराज आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे हजर करण्यात आलं औरंगजेबाने संभाजी महाराजांना सर्व किल्ले त्यांच्या स्वाधीन करून धर्मांतर करण्याचं आवाहन केलं आणि धर्मांतर केलं तरच जीवदान देण्याचं आश्वासन दिलं पण संभाजी महाराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला औरंगजेबाने मग संभाजीराजे आणि कवी कलश यांच्यावर अत्यंत राक्षसी आणि वेदनादायक छळ आणि अत्याचार सुरू केले तरीही संभाजी महाराजांनी शरणागती पत्करण्यास नकार दिला तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हाल हाल करून ठार मारण्याचे आदेश दिले चाळीस दिवसांपर्यंत असह्य यातना वेदना सहन करूनही संभाजी महाराजांनी आपले वडील छत्रपती शिवाजी महाराज मा जिजाऊंच्या संस्कारांची जाण ठेवली आपली स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा त्यांनी सोडली नाही म्हणूनच त्यांना अखंड भारत वर्षाने धर्मवीर ही पदवी बहाल केली अखेर अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी पुण्याजवळच्या तुळापूर वडू इथे संभाजी महाराजांची प्राणज्योत मालवली तिकडे औरंगजेबाला दक्षिणेतून पुन्हा आग्र्याला येताच आलं नाही त्याचा तिथेच शेवट झाला पण संभाजी महाराजांनंतर त्यांचे बंधू राजाराम आणि त्यांच्या पत्नी राणी ताराबाई यांनी स्वराज्य जिवंत ठेवलं संभाजी महाराजांसारख्या महापुरुषाच्या बलिदानाची हीच तर किंमत होती की कि स्वराज्य त्यांनी संपू दिलं नाही त्यामुळे लढवैया धर्मवीर स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना सकाळ डिजिटलचाही मानाचा मुजरा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि काही सूचना असतील तर त्याही कमेंट्सच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवत राहा पाहत राहा सकाळ डिजिटल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका